नवीन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासणे यांनी स्वीकारला पदभार. मागील महिन्यात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची पुणे येथे पदोन्नती झाल्याने बुलढाणा पोलीस अधीक्षक पद रिक्त होते. नवीन SP कोण येणार ही उत्सुकता जनतेच्या मनात कायम होती. सुनील कळासणे, जी श्रीधर यांच्या नावाशी जोरदार चर्चा सुरू होती. अशात गृह विभागाने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी सुनील कळासणे यांच्या नावाशी घोषणा केली. सुनील कळासणे हे नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. आज 9 मेला त्यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आपली पहिली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मला आनंद आहे की मी या अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि मलकापूर, नांदुरा, खामगाव, जळगाव, जामोद हा बराच भाग मला परिचित आहे. बुलढाणा जिल्ह्याचा वैशिष्ट्य असा आहे की विविधतेने नटलेला हा जिल्हा आहे आणि सगळे जाती धर्माचे लोक एकोप्याने इथे राहतात. गजानन महाराजांचा तीर्थ येथे आहे, मा जिजाऊंचा जन्मस्थान आहे, बालाजीचा मंदिर आहे आणि लोणार सरोवर आहे. हीच बुलढाणा जिल्ह्याची विविधता आहे. हा संस्कृती जपणारा जिल्हा आहे. पोलीस अधीक्षक म्हणून ज्या कामाची अपेक्षा आहे ती कामे आम्ही करू आणि इतर बाबींची माहिती घेऊन पुढील कामाला सुरुवात करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पदभार ग्रहणच्या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बीबी महामुनी, परिवेक्षाधीन पोलीस उप अधीक्षक विवेक पाटील उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी हा पहिल्यांदा पदभार स्वीकारत नाही, SP म्हणून पहिल्यांदा स्वीकारतोय. परंतु याआधी मला आनंद आहे की मी मलकापूरला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे 3 वर्ष. आणि मलकापूर, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद हा बराचसा भाग मला परिचित आहे. अजूनही मी सगळ्यांच्या संपर्कात असतो. बुलढाणा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की विविधतेने नटलेला हा जिल्हा आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात. गजानन महाराजांचं शेगावचं तीर्थ इथे आहे. एवढं सुंदर आणि अनेक लोकांची, भाविकांची श्रद्धा आहे. लोक येतात. प्लस मा जिजाऊंचं, राष्ट्रमातांचं इथे स्मारक आहे. बालाजीचं मंदिर आहे देऊळगाव राजाला. आणि लोणारचं सरोवर आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची विविधता ही आहे की संस्कृतीची धरोहर आहे आणि संस्कृती जपणारा जिल्हा आहे. तर माझा या जिल्ह्यामध्ये संपर्क चांगला आहे आणि आता आल्यावरती कामं जी करायची आहेत ती जनरली पोलीस अधीक्षकांकडून किंवा पोलीस फोर्सकडून अपेक्षित जी कामं आहे ती आम्ही करायला सुरुवात करू. आमची टीम चांगली आहे. 2 additional SPs इथे आहेत, DYSP आहेत. सगळ्या गोष्टी हळूहळू, काही बाकी इतर बाबींची माहिती घेतल्यावरती कामासंदर्भामध्ये आम्ही स्पीड घेऊन त्या संदर्भात आपल्याला माहिती देऊ.